हॅलो फ्रेंड्स, वेलकम टू अरुणोदय अकॅडमी. आज आपण जे आहे तर आपण अगोदरच्या लेक्चरमध्ये दारिद्र्य बघितलं. ओके, दारिद्र्याचे प्रकार, त्यामध्ये निरपेक्ष दारिद्र्य, सापेक्ष दारिद्र्य, हेडकाउंट रेशो, ओके, दारिद्र्याचे प्रमाण, हे सर्व आपण बघितलं आहे. परंतु या ठिकाणी जे आहे तर परंतु आपण एक बघितलं की जे की दारिद्र्य आपण कोणत्या बेसिसवरती ठरवतो, ओके, आणि त्यासाठी आपण कोणकोणत्या संकल्पनाचा वापर करतो, प्लस MPCE म्हणजे काय, तर ते असतं मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचर. ओके, आणि या मंथली पर कॅपिटा एक्सपेंडिचरवरून काय करतो आपण की दारिद्र्य रेषा ठरवतो. ओके, आणि या दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी आपल्याला काय लागतं की ते MPCE म्हणजेच काय, मंथली पर कॅपिटा इन्कम एक्सपेंडिचर म्हणजेच काय, तर मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च जो असतो तो आपल्याला लागतो. आणि हे ठरवण्याचं काम कोण करते, तर NSSO करते, ती आहे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिस. ओके, तिला ती काय करते, दर 5 वर्षांनी जे आहे तर हे सर्वे करते आणि त्यामार्फत ती आपल्याला म्हणजे की यावरती अपडेट राहते. ओके, तर यामध्ये जर बघायचं म्हटलं तर NSSOच्या ज्या संकल्पना आहेत जे की MPCE काढण्यासाठी म्हणजेच की मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च काढण्यासाठी, तर ते URP, MRP, ओके, आणि MMRP ह्या 3 संकल्पना आहेत, त्या आपण डिटेलमध्ये बघणार आहे. तर बघूयात आपण की महत्त्वाची संकल्पना काय आहे. तर त्यामध्ये जर बघायचं म्हटलं तर रिकॉल पिरियड म्हणजे काय हे अगोदर आपण बघूया, म्हणजे काय त्यानंतर आपल्याला ते लक्षात येईल. तर रिकॉल पिरियड म्हणजे काय, तर लोकांनी कोणत्या कालावधीसाठी कोणत्या वस्तूवर किती उपभोग खर्च केला याचे सर्वेक्षण करताना NSSOने गृहीत धरलेला जो संदर्भ कालावधी असतो तर तो काय असतो, रिकॉल पिरियड असतो. ओके, आणि NSSOमध्ये यासाठी 3 कालावधी आहेत, त्यांनाच आपण काय म्हणतो, रिकॉल पिरियड्स असं म्हणतो. ओके, तर ही या ठिकाणी काय, तर रिकॉल पिरियड म्हणजे काय, तर हे तुमच्या लक्षात आलं असेल. तर त्यामध्ये जर बघायचं म्हटलं तर सुरुवातीला बघू आपण URP, त्यालाच आपण युनिफॉर्म रिकॉल पिरियड असं म्हणतो. आता युनिफॉर्म रिकॉल पिरियडमध्ये काय करतो, तर सर्व उपभोग्य वस्तूंचा 30 दिवसाच्या कालावधीतील उपभोगाच्या आकडेवारीचा समावेश असतो. म्हणजे की ज्या पण महत्त्वाच्या उपभोगाच्या वस्तू असणार आहेत तर त्यांचा किती दिवसाचा कालावधी असतो, 30 दिवसांचा कालावधी असतो. हा जायला पहिला म्हणजे रिकॉल पिरियड, त्याला आपण म्हणतो युनिफॉर्म रिकॉल पिरियड. ओके, त्यानंतर जर बघायचं म्हटलं तर ते असतं MRPलाच आपण काय म्हणतो, मिक्स्ड रिकॉल पिरियड. आणि यामध्ये जर म्हटलं तर 5 प्रकारच्या गैरखाद्य वस्तूंसाठी 365 दिवसाचा कालावधी असतो, हे एक लक्षात ठेवा. आता हे वाचता वेळेस काय होतं, पुस्तकामध्ये आपण जेव्हा वाचतो तेव्हा आपलं मन कधी कधी दुसरीकडे असतं आणि त्यामुळे या वाक्यांमध्ये आपण गुरफटून जातो आणि हे आपल्याला लक्षात राहत नाही. वास्तविक पाहता या संकल्पना एकदा लक्षात आलं की परत आपण काय करतो, आपल्याला हे वाचायचं कामसुद्धा पडत नाही. तर ते गैरखाद्य वस्तू ज्या आहेत, ज्या 5 प्रकारच्या, त्यामध्ये कपडे, चप्पल, टिकाऊ वस्तू, शिक्षण आणि आरोग्य हे येतं. आणि या ज्या असतात ह्या 365 दिवसांचा कालावधी जो असतो यांचा, तो यामध्ये धरला जातो. तर इतर ज्या सर्व वस्तूसाठी काय असतं, तर 30 दिवसाचा रिकॉल पिरियड असतो. तर यामध्ये काय, 365 दिवस गैरखाद्य वस्तू ज्या 5 प्रकारच्या आहेत आणि इतर सर्व ज्या उपभोगाच्या वस्तू आहेत महत्त्वाच्या, तर त्यांच्यासाठी काय असतं की 30 दिवसाचा रिकॉल पिरियड असतो. या पद्धतीचा वापर कधीपासून सुरू केला, तर 1999 ते 2000 पासून हा जो आहे या MRPचा उपयोग करण्यात आलेला आहे. आणि त्यानंतर जे आहे तर MMRP म्हणजेच मॉडिफाईड मिक्स्ड रिकॉल पिरियड. ओके, यामध्ये 3 कालावधीचा समावेश होतो. अगोदरच्या याच्यात 1 कालावधीचा 30 दिवसासाठी, दुसऱ्या याच्यात गैरखाद्य वस्तू 5 प्रकारच्या 365 दिवस आणि इतर 30 दिवसासाठी, आणि तिसरा आहे MMRP. ओके, यामध्ये 3 कालावधी, 365 दिवसासाठी गैरखाद्य वस्तू, 7 दिवसाच्या कालावधीसाठी या ठिकाणी नवीन टाकले त्यांनी की खाद्यतेल, अंडी व मांस, फळे व भाज्या इत्यादीवरील उपभोग खर्च, आणि 30 दिवसाचा कालावधीतील खर्च काय, इंधन, भाडे, कर, गैरसंस्थात्मक खर्च, आरोग्य सेवा, इतर अन्नपदार्थावरील उपभोग खर्च, या सर्वांचं म्हणजे 3 कॅल्क्युलेशन करून काय करतात ते, मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च जो असतो तो ठरवतात. आणि त्यानुसार आपण काय करणार, दारिद्र्य रेषा ठरवणार. ओके, आणि त्यावरून आपण दारिद्र्याचं प्रमाण ठरवणार. त्यानंतर आपल्या भारताचा विकास कशाप्रकारे झाला, भारतामधील दारिद्र्य किती प्रमाणात कमी झालं, किती प्रमाणात आपण जे दारिद्र्याचं प्रमाण कमी केलं आहे, आणि हे सर्व बाबी ज्या आहेत तर हे आपल्याला काय होणार, यामधून लक्षात येणार. ओके, तर अशा प्रकारे काय केलं की आपण हे सर्व 3 रिकॉल पिरियड बघितलेत. आता दारिद्र्य रेषा ठरवण्यासाठी व्यक्तीचा मासिक प्रतिव्यक्ती उपभोग खर्च विचारात घेतला जातो, हे तुम्हाला सुरुवातीला सांगितलं. त्यालाच आपण काय म्हणतो, MPCE असं म्हणतो, मंथली पर कॅपिटा कन्झम्पशन, म्हणजे कन्झम्पशन एक्सपेंडिचर आपण म्हणतो, कन्झम्पशन उपभोग. ओके, ठीक आहे, त्यालाच जे आहे तर NSSO म्हणजे नॅशनल सॅम्पल सर्वे ऑफिसच्या
तीन रिकॉल पीरियडचा वापर केला जातो त्यामध्ये. आणि जे एन एस एस ओ यासाठी काय करतं, दर 5 वर्षांनी काय करतं, सर्वेक्षण करतं. तर ह्या बाबी तुम्ही लक्षात ठेवा. तर अशा प्रकारे जे आहे तर आपण यू आर पी, एम आर पी, एम एम आर पी हे 3 रिकॉल पीरियड बघितले. यांचा उपयोग कसा होतो, दारिद्र्य ठरवण्यासाठी याचा उपयोग कशाप्रकारे होऊ शकतो, आणि त्यामध्ये आपल्याला व्यवस्थित याचं नॉलेज या ठिकाणी आपण देण्याचा प्रयत्न केला आहे. होप तुमच्या हे सर्व लक्षात आलं असेल. तर जे ज्यांनी कोणी अजून चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल, प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा. आणि हो, आपलं जे आहे तर एक टेलिग्राम चॅनलसुद्धा आहे अरुणोदय अकॅडमी या नावाने, त्या ठिकाणी तुम्ही जॉईन होऊ शकता. प्लस फेसबुक ग्रुप आहे, त्या ठिकाणी 1800 समथिंग मेंबर्स आपले ॲड झालेले आहेत, त्या ठिकाणीही तुम्ही ॲड होऊ शकता. त्या ठिकाणी योग्य ती माहिती फेसबुकवरती ग्रुप चालू करण्याचं कारण एकच की जे आहे की सोशल मीडियावरती खूप जास्त ॲक्टिव्ह असतात आणि मेंबर्स, त्यामुळे ते एक ग्रुप चालू केला आणि त्याला खूप चांगला प्रतिसाद मिळाला आहे. तुम्हीसुद्धा जॉईन व्हा. हॅलो फ्रेंड्स, आपल्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी तुम्ही त्या ठिकाणी जे रेड बटन दिसत आहे सबस्क्राईबचं, त्यावरती क्लिक करून तुम्ही चॅनलला सबस्क्राईब करू शकता. आणि त्याच्या बाजूला जे बेलचं आयकॉन दिसत आहे त्यावरतीही क्लिक करा, जेणेकरून जे नवीन व्हिडिओज आहेत त्यांचे ॲटोमॅटिकली अपडेट्स तुमच्या मोबाईलवरती तुम्हाला मिळतील. सो थँक्यू व्हेरी मच.